नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी महत्त्वाची न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आणि ती म्हणजेच काय, स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड राऊरकेला स्टील प्लांट भरती 2024। तिथे ITI भरती आलेली होती आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी भरती आल्याच्यानंतर फॉर्म भरून एक्झामसुद्धा दिलेल्या होत्या। आता बरेचसे विद्यार्थी क्वालिफाय झालेले होते, आता बरेचसे विद्यार्थी स्किल टेस्टसाठी क्वालिफाय झाल्याच्यानंतर आता फायनल रिझल्ट आलेला आहे। तर ACTT ITI रिक्रुटमेंट, तर ACTT ITI रिक्रुटमेंट आली होती। स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड एक महारत्न PSU आहे। या महारत्न PSU मध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं की चला महारत्न PSU मध्ये जॉब करावं, भरपूर पैसा असतो म्हणून। तर विद्यार्थी मित्रांनो, फायनल रिझल्ट आउट झालेला आहे, पण कशाचा, तर फॉर ऑल पोस्ट, पूर्ण पोस्टचा फायनल रिझल्ट आउट झालेला आहे। तर ती अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी असणार आहे। तर तू यामध्ये तुमचं रोल नंबर आणि नाव एकदा तुम्ही या लिस्टमध्ये चेक करून घ्यायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाची तुमच्यासाठी बाब असणार आहे। त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या। याच्यामुळे काय होतं ना, असल्या प्रकारचे रिझल्ट लागले असेल, कुठल्या प्रकारची नोटिफिकेशन आलेली असेल, महाट्रान्सको, महाडिस्कम, महाजनको या तिन्ही कंपन्या महाराष्ट्रातील, याविषयी अपडेट, इंडियन रेल्वेविषयी अपडेट, कुठलंही अपडेट असो, सेल, भेल, कुठलीही रिक्रुटमेंट आली असो, ONGC, IOCL, याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्याद्वारे सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करीत असतो। बघा, आजचीच डेट आहे, 24 तारखेलाच रिझल्ट आला आहे आणि सर्वात आधी मी तुमच्यासाठी व्हिडिओसुद्धा बनवत आहो। तर विद्यार्थी मित्र, त्यासोबतच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जर जॉईन नसेल झाला, तर त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला जॉईन व्हायचं आहे। त्याच्यामुळे काय होते, त्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा तुम्हाला बरेचसे अपडेट मी वारंवार देण्याचा प्रयत्न करीत असतो। ओके, त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे। चला एकदा रिझल्ट बघून घ्या। त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर कमेंट करून सांगा, आणि नसेल तर काही हरकत नाही, परंतु तुम्हाला सातत्यानं अभ्यास मात्र नक्की करत राहायचं आहे। ओके, महाडिस्कम आहे, महाट्रान्सको आहे, मेन एक्झाम तुमच्या समोर आहे। बघा आता रिझल्ट, बघा रिझल्टमध्ये लिहिलेला आहे स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड, सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे, राऊरकेला स्टील प्लांट, राऊरकेला 769011 ओडिसा। नोटीस आजची डेट दिसत आहे तुम्हाला 24/6/2024। यामध्ये काय लिहिलेलं आहे, रिक्रुटमेंट नंबर होता इथे बघा, रेफरन्स ऍडव्हर्टाइजमेंट नंबर 8/2023, डेटेज 15/11/2023 रोजी एक तुम्हाला काय पाहायला मिळाली होती, रिक्रुटमेंट पाहायला मिळाली होती। आणि त्या रिक्रुटमेंटमध्ये CBT कधी झाली होती, तर 3/3/2024 CBT झाली होती, स्किल टेस्ट झाली होती 22/5/24, 23/5/24, 27/5/24 आणि 29/5/24। तर फॉलोइंग कॅन्डिडेट, जे खालचे कॅन्डिडेट आहे, खालील जी लिस्ट आहे त्या कॅन्डिडेटचं काय झालेलं आहे, ऑपरेटर कम टेक्निशियन बॉयलर आणि अटेंडंट कम टेक्निशियन, ही जी पोस्ट तुम्हाला दिसते ना, अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी, इलेक्ट्रिशियन, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट, डिझेल मेकॅनिक मशिनिस्ट आणि कोपा आणि IT, तर एवढ्या ट्रेडच्या विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे। सिलेक्टेड कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू रिपोर्ट फॉर प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन। आता तुम्हाला जॉईनिंगच्या आधी मेडिकल एक्झामिनेशन द्यावं लागतं, तर ती मेडिकल एक्झामिनेशन आता तुम्हाला द्यावं लागणार आहे। तर रिक्रिएशन रूम, ट्रेनिंग हॉस्टेल, सेक्टर 5, राऊरकेला 769002, तर ट्रेनिंग हॉस्टेलमध्ये तुम्हाला तिथे जाऊन व्हिजिट करायची आहे। तर सर्वात आधी बघा, ऑपरेटर टेक्निशियन ट्रेनी बॉयलरमध्ये 1, 2, 3, 4, 5 स्टुडंटचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ऑपरेटर कपडे इलेक्ट्रिकल सुपरवायझरमध्ये 4 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे। यांना काय शेड्यूल दिला एकदा बघून घ्यायचं। आता महत्त्वाची बाब ITIच्या विद्यार्थ्यांसाठी बघा, अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिशियनच्या या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। बघा, पात्रा, मिश्रा, हे जेही विद्यार्थी आहे तुमचं, यामध्ये नाव चेक करून घ्या। आणि तुम्हाला रिपोर्टिंग टाईम कधी द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे 15/7/2024, म्हणजे इथून तुम्हाला 15 ते 20 दिवसांना रिपोर्ट करायचा आहे। तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे 7:30 तुम्ही त्या हिशोबानं तुमची ट्रेन वगैरे बुक करून घ्यायची। आणि इज एम्प्टी स्टोमॅक, म्हणजे तुम्हाला खाली खाली पोटामध्ये न चहा घेता, न काही घेता तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे। ओके, कारण ब्लड टेस्ट आणि तुम्हाला तिथे युरिन टेस्ट सर्वात आधी द्यावं लागतं, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर खाली पोटानेच जायचं आहे। तर हा रिझल्ट लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिशियनची रिझल्ट लिस्ट खूप मोठी आहे। बघा, इलेक्ट्रिशियनच्या लिस्टमध्ये मला वाटते तुम्ही मोजून घ्या किती कॅन्डिडेट आहे तर ते। ओके, चला त्यानंतर अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी फिटर, तर फिटरच्या कॅन्डिडेटमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो,
एवढे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर फिटरचे सुद्धा बरेचसे कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं आहे. यांना काय डेट मिळाली आहे, तरी 16/7/2024 खाली पोटानी जायचं आहे 7:30 वाजता. ओके, तर फिटरचे कॅन्डिडेटसुद्धा हार्दिक शुभकामना आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिशियनचे जे विद्यार्थी आहे माझे, त्यांना सुद्धा याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल ना, तुम्हाला सुद्धा खूप खूप अभिनंदन. चला समोर काय आहे, इलेक्ट्रॉनिक्स. आता माझे आयटीआयचे जे इलेक्ट्रॉनिक्सचे जे विद्यार्थी असतात, त्यांना असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक्सच्या जागा नाही निघत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जे आयटीआय इलेक्ट्रॉनिक्समधून केलेलं आहे ना, त्यांच्यासाठी सुद्धा एकदम महत्त्वाची चान्स असते. आणि असेच चान्सला त्याचा गोल्डन चान्स बनवायचा असतो. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये किती जणांचं इलेक्ट्रॉनिक्समध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जणांचं सिलेक्शन इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचमधून सुद्धा, या ट्रेडमधून सुद्धा झालेलं आहे. ओके, त्यानंतर बघा अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी मशिनिस्ट. मशिनिस्ट सुद्धा हे ट्रेड अत्यंत महत्त्वाचं ट्रेड असते. मशिनिस्ट जर तुमच्या आजूबाजूला मशिनिस्ट ट्रेड असेल आणि कोणी जर विचारत इलेक्ट्रिशियनमध्ये नंबर नाही लागत, तर त्याला ॲडवाईस करायचं की तुम्ही मशिनिस्ट ट्रेड घे. एकदम महत्त्वाचं ट्रेड आहे. आणि मशिनिस्ट ट्रेडमध्ये सुद्धा बऱ्याचशा वॅकन्सी आउट होत असतात. मशिनिस्ट ट्रेडला कोणत्या डेट दिली आहे, तर 17/7/2024 दिलेली आहे. आणि आधी कोणाला, इलेक्ट्रॉनिक्सला सुद्धा 17/7/2024 ही डेट दिलेली आहे. ओके, चला त्याच्यानंतर आपण बघू डिझेल मेकॅनिक. तर डिझेल मेकॅनिकचा रिझल्ट बघा, अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी डिझेल मेकॅनिक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिझेल मेकॅनिकमध्ये सुद्धा 4 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. 1, 2, 3, 4 असल्या प्रकारचे नावं आहे. आणि रिपोर्टिंग टाईम आहे 17/7/2024. रिपोर्टिंग टाईम आहे 7:30 AM. खाली पोटाने तुम्हाला जायचं आहे. आता कोपाचे आणि आय टीचे जे विद्यार्थी असेल, अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी कोपामध्ये सुद्धा 3 लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे. रिपोर्टिंग टाईम सुद्धा इथे गिवन आहे, एकदा तुम्ही नक्की बघून घ्यायचा. ओके, 7:30 वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे. आता महत्वाची बाब इथे लिहिलेली आहे बघा, ऑफर ऑफ अपॉइंटमेंट शाल बी सेंट बाय द सिलेक्टेड कॅन्डिडेट टू देअर करस्पॉन्ड ॲड्रेस बाय पोस्ट. क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, ज्यांचंही सिलेक्शन झालेलं आहे ना, अपॉइंटमेंट लेटर, ऑफर लेटर तुम्हाला बाय पोस्टनी पाठवणार आहे. तर त्या अपॉइंट ऑफर लेटर नसते त्यामध्ये, त्यामध्ये तुमचे जॉईनिंगचे डॉक्युमेंट्स सर्व काही गोष्टी असतात. जर तुम्ही जर ॲड्रेस जर व्यवस्थित टाकला असेल ना, तर जेवढेही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असेल, तुम्ही आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्या पोस्टमनशी संपर्क मात्र नक्की साधावा. ते तुम्हाला परफेक्ट गाईड करतील. ओके, तर तुम्हाला सांगायचं की माझं हे डॉक्युमेंट्स येणार आहे, म्हणजे पोस्टमनसुद्धा तुम्हाला फोन करून सांगेल की हे तुझं एवढं डॉक्युमेंट्स आलेलं आहे म्हणून. आता महत्त्वाची बाब बघा, 24 तारखेला हा रिझल्ट आला. आता बघा इथं काय लिहिलेलं आहे, नोटबुक. हॉस्टेल अकोमोडेशन इज अवेलेबल ऑन नॉमिनल चार्ज बेसिस. तुम्हाला हॉस्टेलसुद्धा 2 वर्षाचं ट्रेनिंग असते, त्यामध्ये हॉस्टेलसुद्धा तुम्हाला फ्री दिल्या जाते, त्यामध्ये नॉमिनल चार्जेस घेतले जातात. कॅन्डिडेट मे रीच 1 डे बिफोर बी रिपोर्टिंग डेट. आता जर तुमची रिपोर्टिंग डेट 15 आहे, तर तुम्हाला 1 दिवसाआधीच तिथं जायचं आहे. तिथं राहण्याची, खाण्याची, पिण्याची सर्व व्यवस्था असते. ओके, 1 डे बिफोर द रिपोर्टिंग डेट अँड ट्रेनिंग हॉस्टेल ऑफिस. तर सेक्टर 5 मध्ये उतरायचं आहे तुम्हाला, राऊरकेला 7690002 राऊर रेल्वे स्टेशनवर उतरला. त्याच्यानंतर तिथे सांगायचं की आम्हाला सेक्टर 5 ट्रेनी हॉस्टेलमध्ये सोडून द्या. असं त्यांना म्हटलं की तो ऑटोवाला तुम्हाला बरोबर सोडून देतो, 20 रुपये तिथे चार्जेस घेता ते तिथून तिथंपर्यंत यायचे. ओके, तर चला ही गुड न्यूज आहे सर्वांसाठी. मला असं वाटलं की शेअर करावे, असं प्रत्येक रिझल्ट मी शेअर करत असतो. तर आता भेटू, असल्या प्रकारचे कुठलेही फॉर्म आले ना, एक्झाम तुम्ही फॉर्म भरायचा आणि एक्झाम मात्र नक्की द्यायचा. सिलेक्शन हो अथवा नाही हो, परंतु एक्झाम देणे गरजेचे आहे. ओके, चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.